नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत असल्यामुळे राजकीय पक्ष विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाशी असेल गनसुली असेल या भागामध्ये पुनर्बांधणी करण्यासाठी घाट घातलेला आहे काही बिल्डिंग किंवा काही इमारती गरज नसतानासुद्धा पुनर्बांधणीचा घाट या महाविकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी घातलेला आहे या संदर्भामध्ये मी वाशीमध्ये आहे गुलमोहर सोसायटीमध्ये आहे आपल्यासोबत काही रहिवाशी आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे पुनर्बांधणीचा घाट इथले नगरसेवक घालतायत क का सर काय घाट घातला इथल्या नगरसेवकांनी तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहेत काय सांगाल काय प्रतिक्रिया आहे या ठिकाणी असं सांगा सांगू इच्छितो की मी जे घाट घातला गेला आहे म्हणजे पुनर्विकास ही प्रक्रिया व्हायला पाहिजे होती पण ज्या वेळेला सरकारी नियम जेव्हा सरकारने गाईडलाईन्स काढल्या की तीस वर्षानंतरच्या इमारतींना या ठिकाणी पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात यावी परंतु तीस वर्ष होण्याअगोदरच इथे हा घाट घातला गेला आहे पुनर्विकासाचा हो की जेणेकरून या राजकीय लोकांच्या तुंबड्या भरल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचा घाट घेतला गेला लोकांना काही इथले नगरसेवक हो काय तुमच्या दबावगिरी करत आहेत तुमच्या दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत काय प्रतिक्रिया आहे कोण नगरसेवक आहे तुमच्यावर दबाव आहेत आमच्या प्रभागाचे इथले नगरसेवक अविनाश लाड या ठिकाणी म्हणजे आमच्यावर दबाव असा आणला जातो की ते ते या वेळेला म्हणजे इथे ह्या सोसायटीमध्ये त्यांनी दोन हजार दहा ते दोन हजार सोळा दोन ऑगस्ट दोन हजार सोळापर्यंत त्यांच्या नावावर कोणतेही सदनिका नसताना ह्या सोसायटीमध्ये असोसिएशन सुरुवातीची असोसिएशन होती आणि ही असोसिएशन असताना इथे सोसायटी स्थापन करण्याचा जो गाठ घातला गेला त्यावेळेला ते त्यांनी स्वतः आपण इथे सदनिकेचे कोणी सभासद नसताना सुद्धा इथलं अध्यक्षपद सेक्रेटरी पद ताब्यात घेऊन हा घाट घातला गेलेला आहे इथे तुमची काय प्रतिक्रिया आहे काय सांगितलं गेलं तुम्हाला इमारत खाली का वगैरे काय पहिल्यांदा ना काही ट्रान्सपरन्सी नाही आहे कधी खाली करायचं अशी काय नाही आहे त्याने पहिलं आम्हाला सांगितलं होतं आम्ही आपण सगळं बसून मिटिंगवर बसून सगळं बोलणार म्हणून आणि मीटिंगला मीटिंग आम्ही बसला तेव्हा काही ट्रान्सपरन्सी म्हणजे काही नाहीये आम्हाला सांगितलं आता सगळं आम्ही बिल्डरच्या हातात दिला आता मला मा, सोडा आणि असं कोण बोलत आहे श्री अविनाश लड ओके okay. हा तोच आहे आमचं प्रेसिडेंट पण सोसायटीचं ओके okay. हां आता त्यांच्या बरोबरच आम्हाला बोलायचं ना आता त्यांच्याबरोबर आम्ही बोललो तर आता सगळं झालं बिल्डर कुठल्या बिल्डर तुम्हाला दिला सिटी बांधला सनसिटी बिल्डर सांगितला आता पुन्हा सांगतात ते सिडू गोदरेज पण आलेलं आहे म्हणून आम आम्ही गोदरेजवाल्याला पण नाही बघितलेलं आहे आणि सनसिटी माणूसला एकच वेळा आम्ही बघितलेलं आहे ओके okay, बिल्डरांसोबत तुमची काय बैठक झाली तुम्हाला किती वन बी एच के देतो का टू बी एच के देतो असं काही सांगितलं का ना त्यांनी नाही काही नाही सांगितलं फक्त हा बिल्डर आहे म्हणला आणि आम्हाला पहिला सांगितलं अशी देणार म्हणून आता तो पण नाही देत ताई तुमची काय प्रतिक्रिया आहे काय हे सांगणार की सगळं घरं खाली करायला लावतो आहे जबरदस्तीने करून करायला लावतो आहे आणि अशा घरातून आम्हा लोकांना म्हातारे आम्ही म्हातारे लोकं झालो आम्हाला इतके वर्ष झाले आणि एकाएकी म्हणतात घरी खाली करा घरं कर खाली करून जाणार कुठे आम्ही जबरदस्ती करणार या गोष्टी हे पाणी काढणं पा पाणी कट करणार लाईट कट करणार हे तोडणार ते तोडणार पत्रे लावले पत्रे लावले सगळ्या सोसायटीला गुदमरून टाकलं आम्हाला लोकांना असं बऱ्याच गोष्टी नाही ना जोपर्यंत आमच्या आम्हाला निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही असं त्रास देऊ नका असं आमचं म्हणणं आहे जबरदस्ती करतात सर तुमची काय प्रतिक्रिया घाट घातला जातो गरज इमारत काय काय प्रतिक्रिया आहे तुमची ते आम्ही आम्ही लोकांनी हे केलेलं आहे की आम्हाला जी आर प्रमाणे आम्हाला दिलं तर आम्ही सगळे सह्या तयार आहेत करायला आणि हे लोक काही जी आर करत नाही का आणि ते फक्त टॉवरचं लॉटरी टाकले त्याच्यामध्ये सगळ्यांना चुत्या बनवून त्यांनी स फ्लॅटची किंमत वाढवून टाकलं आणि लोक जे विकत आहेत ते ते लोकच स्वतः विक विक्री क करून घेतात आणि त्यांचीच फुल दादागिरी करत आहेत आता त्याचे काय करायचं ते आता आम्ही लोकांच्या मागे कोण आम्ही स सपोर्ट करत नाही आम्हाला आमदार होते खासदार आहेत सगळे येत आहेत फक्त प निस्तं बोलून निघून जातात बाकी काही आसरापाणी करत नाही हे होते वाशीमधले रहिवासी त्यांचं म्हणणं आहे की पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे परंतु इथे जे नगरसेवक आहे इथलेले जे महाविकास आघाडीचे नेते ते आमच्यावर दबाव आणत आहेत आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि कोणताही बिल्डर इथे आणण्याचा घाट घातला जातो अशा प्रकारे निवडणुका आल्या की या लोकांशी ज्या पद्धत पुनर्बांधणी करणं अपेक्षित आहे तशा पद्धतीने या लोकांना केवळ आश्वासन दिलं जातं त्यांच्याकडून फ्लॅटच्या सह्या केल्या फ्लॅट घेण्यासाठी ज्या सह्य केलं अशा प्रकारचं इथे सध्या वाशी किंवा नवी मुंबई परिसरामध्ये घडताना दिसून येते कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसाहेब विकास मिरगणे साम टी नवी मुंबई